चला प्लीज सामना चालू करा प्लीज. कारण धुळे अंपायर, खरं म्हणजे अंपायरची जबाबदारी आहे. पुन्हा पटान जे पी घ्या, लावा इथं डुंगणाला चिमटे घ्या. नाही तर फायनल फक्त एक एक उर्ची होईल. नाही तर आम्हाला परत लांब जायचं आहे तिकडं, बरोबर की नाही? पंडित पाटील म्हणजे काय असं वाटतं विराट पाटीवर, नाही का? विराट बरोबर, विराट बरोबरच. खारी बटर असतं बरं असतं ना अजून, नाही का? बुडला नसता त्याच्या आहेर. चला करण धुळे प्लीज. अर्णी इलेवन आणि आर्या बालाजी एकर्स असा आहे विद्यमान सामना. बालाजी एकर्स ना? नाही बालाजी एकर्स. देनो कांबळा आणि अजय पाटील अशी ही पहिली जोडी या ठिकाणी मैदानामध्ये तैनात होईल. अतिशय जबरदस्त बिग फाईट, बेस्ट अगेन बेस्ट, लोहा लोहे को काटता है. प्लीज जरा टाइमपास नको अंपायर मुन्ना पटांची. सर तुम्हाला विनंती अशी, प्लीज सामना चालू करा अजूनही जबरदस्त. याच्यानंतर अजून 3 मॅचेस आहेत. मग काय काय बिअर असल्यानंतर ना देशी कोण पितो? चहा कशाला, चला कशाला तोंड लावते कॉपी असल्यानंतर ना. चला यस प्लीज, कोणीही पार्किंग करू नका प्लीज. तो मोठा रस्ता आहे, रहदारीचा रस्ता आहे प्लीज. एवढ्या पाठीमागे एवढी जागा आहे इथं. विक्रांत चव्हाण इज द ओपनिंग बॉलर फ्रॉम अर्णी स्पोर्ट्स. करण धुळे नेतृत्व करतायत या टीमचं. बघूया, अतिशय एक जबरदस्त खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू, रायझिंग स्टार फ्रॉम बदलापूर आणि एक यशस्वी आयोजक ज्यांची हिंदू हृदय सम्राट चषक एक जबरदस्त मानाची स्पर्धा. संपूर्ण बदलापूर नव्हे तर अतिशय ठाणे जिल्ह्यामध्ये नामवंत स्पर्धा. पहिला चेंडू तयार आणि हा यस पहिला जमडो जबरदस्त आक्रमण केलंय धडाका बुया आणि हा पहिला ब्लास्ट अतिशय दमदार असतो. कोण साईडला पहिला षटकार बिग सिक्सर मॅग्नफिशियंट ड्राईव्ह फ्रॉम देनू कांबळे याच्या बॅटमधून आणखीन एक तडाका. पहिला वज्राघात, पहिला वज्र टोळा, पहिला मुष्टीप्रहार, वज्रप्रहार. संघाची धाव संख्या 6 आफ्टर 1 डिलिव्हरीज. विक्रांत चव्हाण आणि हा चेंडू पुन्हा येस या ठिकाणी चेंडू पुष्कला टॅप केला, फ्लिक केला. एक बघा चेंडू झाला बॅकवर स्क्वेअर लेगला, म्हणाल फक्त जाहीर घोषित नेता आहे. 2 धावा मिळते संघात, टोटल स्कोर झाला आहे 2 चेंडू आणि 8 डावा, म्हणजे 400 स्ट्राईक रेट. असे जर तुम्ही स्टार्ट केले बघूया. अतिशय चांगली बॅटिंग मागच्या सामन्यामध्ये केली होती.
करण धुळे। तर प्लीज टाइमपास करू नका, प्लीज आपल्याला विनंती असेल, सर्वांना विनंती असेल, कारण आता नितीन कालेंदर दिवस आता छोटा आहे, रात्र मोठी। विक्रांत चव्हाण संघाच्या वतीने पहिले षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क होता यार गोलंदाजच्या होड्यावर रॅम्प वर बॉलिंग ट्रॅक वर धाव संख्या 8 वर बिनबाद 8 फॉर नन। ओ यस ब्लॉकल मध्ये चेंडू खणून काढला, खोदून काढला, लक्ष जाऊ घ्या, डॉन बॉल बघूया या ठिकाणी अतिशय चांगली डिलिव्हरी रिलीज केलंय या ठिकाणी विक्रांत चव्हाण, जबरदस्त गोलंदाजी 3 मध्ये 8। ओ यस जबरदस्त साऊंड आणि हा अतिशय देखना फटका स्मार्ट स्ट्रोक्स लंबा चौडा लांब लचक षटकार संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 14 वर 14 म्हणजे 2 षटकारासहित दोन्ही कांबळे याची विस्फोटक फलंदाजी घातक फलंदाजी धोकादायक फलंदाजी आपली चुनूक आपला कसब चातुर्य। ओ यस आउटसाइड द लेग स्टंप थोडासा दिशा भरकटला या ठिकाणी पंचाचा वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाईन मारा अवांतर धाव संख्येत बस संघाची धाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 15 फॉर नाव किरण घग यांचं आज अतिशय आम्हाला साथ सोबत दिली, कारण गायक जरी पट्टीचा असला तर तबले साथ पाहिजे बरोबर की नाही। आणि हा यस अगेन दॅट शुड बी डॉ वाईट डिलिव्हरी खराब मारा दिशाईन मारा थोडासा भरकटलाय 16 वर 16। हॅलो यस व्हॉट अ ग्लोरियस कॅच टेकन बाय आणि हा संघाला बसेल पहिला हदरा पहिला धक्का पहिल्या विकेटचा काढदा बाय पहिली विकेट नेसन अवन 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। चला नवीन गोलंदाज तोच गोलंदाज यस या ठिकाणी 16 विक्रांत चव्हाण याची गोलंदाजी चेंडू जाईल शॉर्ट मिड विकेटला मिळेल एक धाव संघाची धाव संख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट विक्रांत चव्हाण बॉलिंग मार्क तयार। तर षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात विक्रांत चव्हाण यांनी टोटल धावा मोजल्या 17 धावा आणि 1 बळी असं बॉलिंग ॲनालिसिस गोलंदाजीचं पृथक्कर बॉलिंग विश्लेषण 4 षटकांचा सामना असेल थोडं स्पीडअप करा प्लीज
दोन्ही संघाला विनंती असेल. जय पवार, जे पी पॅनल, येस गोपी होरा, नवीन गोलंदाज द न्यू मॅन बोलिंग मार्ग तयार. संघाच्या वजना दुसरे षटक, सांघिक दुसरे षटक आपल्या ठेवणी तटटील जाऊ येते. पहिले षटक बालाजी एकर्स, हो येस, चांगला फटका, दमदार स्ट्रोक ऑन साईडला, ताकद व स्ट्रोक चेंडू हवेमध्ये असे, परंतु जाईल षटकार सीमारेषेबाहेर. आणखीन एक तडाखा, टोटल स्कोर इज 23 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. दिनू कांबळे अतिशय जबरदस्त फटकेबाजी, यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी. विजेंद्र येस, बालू पाटील अतिशय दिलदार व्यक्तिमत्व, तसे नितीन काळन. ओ येस, क्लास डिलिव्हरी, अचूक टप्पा, नियंत्रित कंट्रोल बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, सुपर बॉलिंग, डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, संघाचा टोटल स्कोर 23 लॉस ऑफ वन विकेट. षटक क्रमांक पहिलं, दुसरं प्रगतीपदावर, पहिल्या षटकात धावा मोजल्या त्या 17 विक्रांत चव्हाण यांनी. आणि हा चेंडू सोडून दिला, त्याला माहीत आहे कुठल्या प्रकारचं स्वारस्य नाही, व्हाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाईन मारा. संघाचा टोटल स्कोर 23 डेड बॉल. हो येस, चेंडू हवेमध्ये असेल, मिड विकेटला, डीप मिड विकेटला, येस, लोण्याचा छे कि छे छे रन तोलून मापून मारलेला हा अतिशय चांगला फटका, देखना फटका, हँडसम स्ट्रोक्स, जबरदस्त टायमिंग, शुड बी एक्सलंट. 6 धावा म्हटलेली, टोटल स्कोर इज 29-29. दुसरं षटक प्रगतीपदार, बॉलिंग मार्क व तयार. या ठिकाणी 4 षटकांचा सामना असेल, 4 षटकांची मॅच. थोडं स्पीडअप करा प्लीज, येस, लवकर घ्या, बघा पोलिसांचा बंदोबस्त वाढत आहे, कसं आहे बघा, पेट्रोलिंगला आहेत. आणि हा येस, चेंडू हवेमध्ये असेल, परंतु नोमॅन लँडवर निर्जस्थली झाली, चेंडूला मिडऑनला. ओह दी बॉलर, 2 धावा मिळतील, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 31-31. कमीत कमी 60-70 धावा पाहिजे 4 षटकामध्ये. आणि हा येस, पुन्हा एकदा चेंडू जाईल, समय सूचक फटका, चांगलं टायमिंग आहे. धावा किती मिळतील, जरी 2-2 धावा आल्या तरी सहज 6 चेंडूमध्ये 12 धावा होऊ शकतात. टोटल स्कोर इज 33-33. येस, अजय पाटील सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज होईल. विक्की शेलार, जालिम, पबजी किंग, नाही जालिम म्हटलं का आम्हाला घाम पुढला, भगत विगत आहे का काय, नाही जालिम म्हणजे भगत असतात, दुसरं कोण असतात, बाबा असतात.
आम्हाला करणे करायचे. दोन ओव्हर झाले ना, 12 चेंडू आणि 33 धावा म्हणजे 16.5 धावांचा स्क्रीन रन रेट. चला चला स्पीडअप करा प्लीज, टाईमपास नको करू प्लीज. 4 वाजले, अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत, अजून 1 इनिंग बाकी आहे, अजूनही 6वा सामना आहे. येस आली. कसा मॅचेस ना या लवकर संपल्या म्हणजे देशीवाले मुकले नाही का, ज्यायला ते थांबायला धर नसतात, त्यांना 5 वाजले की त्यांच्या जेबेला काय येते. ते बर क्या पाहिजे, पाणी आता बघा. एक असा झाला होता नुसता असा हात दाखवतोय, त्याला म्हटलं खंबा पाहिजे का काय, नाही मग तो पाणी पाहिजे. मी अशी ऍक्टिंग झाली आता, असं सांगितलं तर चहा झाला का, चहा असा असं एक प्रत्येकाची ऍक्टिंग आहे की नाही, तर असं म्हणतो असं पाहिजे म्हणतो. चला बॉलिंग मार्ग तयार, नवीन गोलंदाज, तिसरं षटक प्रगती पथावर. अतुल संदप, संदप म्हटलं की कंपनी पाटील ना, तिथं दुसरा कोणाला तिथं कोणाला येऊ पण देणार नाही, ते पाटलांशिवाय ना जगू देणार नाही. हो यस, जबरदस्त टायमिंग, चाबूक शॉट, जबरदस्त चपराक आणि हॅमिल्टन 4 धावा, समय सूचक फटका, शॉर्ट सिलेक्शन बघा, जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका, ट्रेमेंडस स्ट्रोक, समय सूचक फटका, समयबद्ध फटका, 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर 37. येस अतुल अजय पाटील, 3 षटकार, 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि हा येस पुन्हा चांगला चेंडू, पण तो फलंदाज मात्र ठिकाणी बीट झाला बघा, अतिशय अप्रतिम भगा वेगाने चेंडू निघून गेला, त्याला देखील समजलं नाही या ठिकाणी, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. हो येस क्लास फटका, परंतु जबरदस्त बघूया, शॉर्ट कव्हरला बघूया, अतिशय चांगला फटका होता, वास्तविक झेल असे झेल कदाचित होतात, अडकले तर अडकले. धाव संख्या 38. थोडस मात्र आता अटॅक करावा लागेल, आक्रमण करावे लागेल. असं काय इकडे बायक्या बदन दुसरा असं भसाडे आवाज तोच काढतात का दुसरा दोन. हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू, बाईचा इशारा. येस अवंतर धाव संख्येत वर, संघाची धाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 39. या षटकामध्ये मात्र चांगली दमदार गोलंदाजी केली, अतिशय जबरदस्त मारा, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, भेदक मारा, जाले मारा, रेचक मारा, तिकट मारा. हो येस आउटसाइड दॅप स्टंप, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. तुम्ही आली बघायला गेला, आली बघायला आम्ही गेलो होतो मॅचला, दोन वर्ष झाली, अरे तिथं तर भयानक प्रकार आहे, लिंबू नाही करण्याचं सामान घेऊन येतं तिथं. हा पाठीमागे सगळे लिंबू कापलेले, बाहुल्या काळ्या बाहुल्या, दोन धाव मिळतील. संघाची धावसंख्या 41. 4-1 षटक क्रमांक 3 संपुष्टात. येस 41 म्हणजे 33-39 बघूया, आणि राहिले शेवटचं निर्णायक षटक, अंतिम स्लॉग ओव्हर, डे तोर हनामारीचं षटक. येस नाही आता यावर्षी येणार नक्की मात्र. कोण मोठा गाव प्रीमियर लीग, नाही नाही यावर्षी येणार 100%. येस आयोजक किरण पाटील. येस करण धुळे, ये जरा लवकर करा प्लीज. करण धुळे शेवटचं षटक प्रगती बदार, मागच्या सामने मात्र करण धुळेने चांगली गोलंदाजी केली होती. बदलापूरचा जोबेली गावचा एक अष्ट पहिलू आणि रायझिंग स्टार बघूया, एक दमदार आयोजक मंगेश धुळेजी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या छायाचित्राखाली काम करणारा. आणि येस
गेल्या वर्षीच्या स्पर्धेला मी त्यांच्या गेलो नाही, मला जमलं नाही. हा फुलटा चेंडू पुरेपूर फायदा उचललाय आणि हा दमदार सिक्सर बघूया, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, ताकदवर स्ट्रोक, लंबा चौडा, लांब लांब लांब, येस बाबा, ये अल्पेश गायकवाड पिंपलास बाबा हा ले करामध्ये माणूस. एक शकुनी मामा परवडला पण यांचा नाद नाही करायचा. त्यांची आमची ओळख फार जुनी आहे अल्पेश गायकवाडची. स्कोरिंग मात्र अफलातून असते बघूया. एक धाव डिक्लेअर, एक धाव जाहीर घोषित मिळेल संघाचा. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 48-48. हो बॉल्स टू गो. अल्पेश घे कॉफी आहे, थंड आहे, सगळं आहे, इथं इथं कमी नाही, डोंबरी इथं कमी नाही. हो येस, पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक्स, 4 रन. असे जर फटके आले तर बघूया आणि संघाची धावसंख्या म्हणजे आता मात्र एक चांगला स्कोर, डिफेंडिंग स्कोर 52 धावा, एक आश्वासक स्कोर उभा केला या ठिकाणी. मोठा गाव प्रीमियर लीग नाही ना, आता येतात तेच तर वांदे झाले. नाही ना, आज नाही, सावन चालू आहे ना. भिवंडीमध्ये नाही, ते दुसऱ्या युनिचे आहेत. करण धुळे. हो बाबा, हा बॉल मिळेल का? आला का? येस. नाही श्रावण आहे खरोखर. कोणला किती बाबा? 58. एक चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या, धावांचा डोळारा, धावांची मसनवट, चांगला स्कोर, धावांचा तगादा पैदा, धावांचा रतीब, धावांचा खुराक. 58 अजूनही बॉल बाकी आहेत, म्हटले 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल्स टू गो. अच्छा अच्छा अच्छा, बालाजी समर्थक, कट्टर समर्थक यायला पाहिजे नाही का? उन्हातल्या स्पर्धा कशा मिळतील नाही का? हे सगळं व्यवहारी बाबा, हे मोदी साहेबांचे चेले आहेत, बरोबर की नाही? व्यवहारी सगळं नाही नॉलेज. हा शिलोमाता वळ आहे, बरोबर, फायनलला. येस, अंतिम फेरीत. हो येस, आणि हा मला वाटतंय वाईट. येस, अपेक्षेपेक्षा पंचांचा निर्णय उद्या बघूया. वाईटचा इशारा, संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 59-59. अजूनही बॉल बाकी आहेत 2. करण धुळे. हा 6 रन, नो डाऊट, दॅट्स अ सुपर स्ट्रोक्स. अतिशय मनगटाचा पुरेपूर वापरला, अकोट टप्प्याचा चेंडू पट्ट्यामध्ये आला, खिच के मारा 6 रन, भिंगरी शॉट. खिच के मारा भिंगरी शॉट. हो का, बोला आलता फोन आता मग असे 65-65 राहिला शेवटचा बॉल. आणि हा 1-71 की झेल, 71 आणि 72 धावांचं गज आणि 18 प्रतिषटका मग ठोकायचे आहेत. 18 चेंडू म्हणजे 24 मध्ये 72 म्हणजे 18 चौक 72, 18×4=72. या धावा कसे चेस होतील नितीन कालन, या तुम्ही, तुम्ही चढा, आम्ही उतरतो. चढा म्हणजे माईकचा ताबा घ्या. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 75 धावा बालाजी एकर्सने केल्या होत्या, त्याचा पाठलाग आर्य इलेव्हन खार्डीला करता आला नाही. तर 4 ओव्हरमध्ये बालाजी एकर्स भिवंडीने 71 रन्स केलेत, 72 पाठलाग करायचे. जयेश पाटील अँड कंपनी, तुम्ही पाहताय जे पी हे नाव भरपूर चर्चेत आहे भिवंडीमध्ये. जयेश पाटील मास्टर माइंड खेळाडू आहेत. विजेंद्रने 46 धावा बनवल्या मॅचमध्ये, मॅन फ्रॉम वेले, आणि चांगली बॅटिंग केली. मॅन फ्रॉम वेले, चला फिल्डिंग लगेच लावायची, बॅट्समन रेडी राहा, बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत. टीम
अर्निस फोर्ट आणि वाय एस सी सी टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. यातून विजेदास संघ आणि त्यांच्यामध्ये क्वार्टर फायनलची मॅच होईल. वाय एस सी सीने दोन मॅचेस जिंकलेत. इथून जो संघ जिंकेल तो संघ त्या संघावर लगेच मॅच खेळेल, लक्षात घ्या. गोलंदाजी युनिट आपण पाहिलं तर खानोके खान, सुलतान खान आहेत, ओमकारला तुम्ही पाहता, मॅन फ्रॉम शेरे अशरफ, अक्षय ठेटे आहेत. तुम्ही गोलंदाजी चांगली आहे बालाजी एकर्स भिवंडीकडे. हिमांशु सुद्धा मला वाटतं ऍड झालेत, मॅन फ्रॉम अलीमगर. चला मॅच सुरू करायची, बॅट्समन लगेच पाठवा, अर्निस फोर्ट बॅट्समन पाठवायचे लगेच. मॅन फ्रॉम अलीमगर हिमांशुला तुम्ही पाहतायत. तुम्ही अजून एक गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशुने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत यावर्षी, पावसाळी क्रिकेट स्पर्धा. सुरुवात चांगली केली दिनू कांबळे, मॅन फ्रॉम अंबरनाथ. नेहमीच या खेळाडूची चर्चा राहिली. आज जो संघ क्वालिफाय होईल तो दोनगाव एक कासार वडोली आणि मीरा रोड बरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल, लक्षात घ्या. त्यामुळे कासार वडोली मीरा रोड आपण रिपोर्टिंग करतोय. चेंडूची मागणी केली आहे. सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर दिनू कांबळे यांच्यामुळे अंबरनाथची ओळख निर्माण झाली आणि सध्या चर्चेत नाव आहे. मैदानाच्या बाहेर दिनू कांबळे नेहमी शांत असतात, मात्र मैदान ज्यावेळी उतरतात ते कोणत्याही गोलंदाजाला नक्की क्षमा नसते. ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता त्याचवेळी तुम्हाला भरपूर मागणी असते आणि सध्या दिनू कांबळे यांना भरपूर मागणी आहे. कालच पुण्याची स्पर्धा त्यांनी जिंकली, सुलतान खान सुद्धा होते. चला या बॅट्समन या लवकर प्लीज, मॅचेस भरपूर आहेत अजून. सलामी जोडी आपण पाहतोय, किसन देवेंद्र सलामीला येतात आता. ज्या किसन देवेंद्रने तीन चेंडूमध्ये 18 धावांची गरज असणार, अर्निस फोर्टला मॅच जिंकून दिली, मात्र आता चांगला आव्हान असणार आहे. मॅन फ्रॉम शेरे ओमकार आहेत, ओमकार करमाळे गोलंदाजी मार्कवर. प्रत्येक इनिंग नंतर दोन बकेट पाणी खेळपट्टीवर टाकलं जातं, हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं आहे. चला मॅच सुरू करायची लगेच, 4:15 वाजलेत. यातून विजेता संघ आणि वाय एस सी सी आशिष मिश्रा अँड कंपनी रेडी राहायचे. नागेश वाडेकर आणि किसन देवेंद्र ही जोडी तुम्ही पाहते अर्निस स्पोर्ट्स संघाची. टार्गेट आहे मोठे, 72 धावांचा पाठलाग करायचा, कंपल्सरी चेसिंग आहे. नागेंद्र स्ट्राइक एंडला आहेत, 9 सेकंडला किसन देवेंद्र. टार्गेट 72 धावांचे आणि ओमकार करमाळे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. या मॅच मध्ये धावा ज्या खेळाडू फलंदाने बनवले तो विजेंद्र, मॅन फ्रॉम वेले. सामन्याला सुरुवात, 72 धावांचा पाठलाग करायचंय, अशक्य असं काहीच नाही आहे क्रिकेटमध्ये. बघायचं नागेंद्र कशाप्रकारे बॅटिंग करत आहेत. एक शतक नागेंद्रने यावर्षी ठोकलंय रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण मध्ये कोणगावच्या स्पर्धेत. पहिला चेंडू आपण पाहतोय डिक्लेअर झोनमध्ये जातोय, एक धाव डिक्लेअर आहे. बालाजी एकर संघ तुम्ही पाहिला, त्या टीमची पूर्णपणे बांधणी जे पी जयेश पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आणि त्यांनी स्पर्धा ही जिंकली नित्यानंद ठाकरे स्मृती चषक. हा चांगला चेंडू होता, डॉट बॉलची इथे समाप्ती आहे. चांगली गोलंदाजी ओमकारने आतापर्यंत या सीझनमध्ये केली आहे.
ग्रामीणमधनं शेरे या संघामध्ये खेळत असताना आणि आता बालाजी एकर्समध्ये त्याला संधी मिळाली शहरी क्रिकेटमध्ये. हाही चांगला चेंडू आहे. किसन देवेंद्र सांगतात की हा फटका कुठे खेळायचा होता. शेरे शापूर ओमकार खरमाळे. हाही चांगला चेंडू आहे. धावा येत नाहीयेत. नागेंद्र थोडस शांत या मॅच मध्ये कारण तुम्हाला धावा चेस करायच्यात 72 आणि फक्त सिंगल आले 4 चेंडू मध्ये. सलग 3 चेंडू डॉट टाकलेत ओमकारने. याच गोलंदाजीसाठी ओमकार ओळखले जातात. व्हाईट बॉलचा इशारा आहे. 1+1 दोन धावा मिळतील. धावसंख्या 3. तीन धावा धापल कधी लागलेत. ओमकार खरमाळे तुम्ही पाहतायत. ओमकार हे नाव आता सध्या चर्चेत आहे. अर्जुन बांगरचा मी उल्लेख करेल. हा चांगला चेंडू होता. किसन देवेंद्रला इथे बीट केलंय. डॉट बॉलची समाप्ती होईल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये ओमकारला तुम्ही पाहतायत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. भिवंडी चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा ओमकारने जबरदस्त गोलंदाजी केली होती. इथे विश्रामिंग स्ट्रोक आहे. जयेश पाटील उर्फ जे पी एट मिड विकेटला सुख होणार नाहीये. पहिल्या मॅचचा हिरो मात्र या मॅच मध्ये झिरो ओमकार. किसन देवेंद्र बॅक टू द पॅवेलियन. ओमकारच्या खात्यामध्ये पहिली विकेट. तीनच धावा दिल्या. चांगली गोलंदाजी बालाजी एकर्स भिवंडी. जयेश पाटील जेपीने एक चांगला झेल टिपलाय आणि आता बॅटिंग करण्यासाठी जितू शेलार येत आहेत. अठरा चेंडू 69 धावांची आता गरज आहे. जितू शेलार मॅन फ्रॉम खंबालपाडा आणि नागेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम उल्हासनगर सुलतान खान. टेनिस फूटचे ऑनर सुद्धा आहेत. सागाव येथे तुम्ही जात आहेत. तिथे एक शॉप आहे जिथे क्रिकेटचं सर्व साहित्य मिळतं. त्यापेक्षा तुम्ही डोंबिवली वेस्टला येत आहे तर काव्य स्पोर्ट या शॉपला जरूर व्हिजिट द्या. तिथे क्रिकेटचं सर्व साहित्य तुम्हाला मिळेल. आणि इथे नागेंद्र रन आउट. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये अर्नी स्पोर्टला. किसन देवेंद्रे नंतर लागणारा हा दुसरा मोठा धक्का. 17 बॉल मध्ये 69 रन्स अजूनही करायचे आहेत. रवी लिंगाला येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा करण्यात आले काव्य स्पोर्ट या शॉप मध्ये. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिका वीरसाठी काव्य स्पोर्टच्या वतीने एक टी शर्ट सुद्धा दिली जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिका वीर एक सुंदर टी शर्ट. आणि बघा जे कोणते ते खेळाडू असतील टॉप 4 मध्ये. 17 चेंडू 69 जितू शेलारसाठी हा चेंडू तुम्ही पाहतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अजयला तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम भरोडी. सुलतान खान काल पुणे येथे स्पर्धा आली तिथेही सुलतानने चांगली गोलंदाजी केली. दिनूने चांगली बॅटिंग केली आणि ती स्पर्धा त्यानंतर जिंकली होती. 1 लाख रुपयाचं कॅश प्राईस त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं. सुलतान राईट मोर द विकेट. एक धाव डिक्लेअर आहे. एच डी ट्रॉफी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. दिनू कांबळे आणि सुलतान खान यांची एक स्पर्धा. कोणगाव मात्र यावर्षी कोणगाव येते ती स्पर्धा होणार आहे. 16 संघ त्या स्पर्धेत खेळतील. चांगली गोलंदाजी तुम्हाला मिळायला मिळते. बालाजी एकर्स भिवंडीच्या माध्यमातून धावांचा डोंगर त्याने उभारला. 71 विजेंद्रने चांगली बॅटिंग केली मॅन फ्रॉम वेले आणि तर चांगली गोलंदाजी. हिमांशुला सुद्धा तुम्ही पाहतायत. हा एक गोलंदाज ऍड झालाय बालाजी एकर्समध्ये. सागावला सुलतान राईट मोर द विकेट. हाही चांगला चेंडू आहे. वेग प्रचंड आहे सुलतान खानकडे.
आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी, धावसंख्येवर अंकुश लागले, 7 धावा झाल्यात. गोलंदाजी युनिट, बॅटिंग युनिट, सर्व काही चांगलं पाहायला मिळते बालाजी एकर्स कडे. आपल्याला जबरदस्त गोलंदाजी सुलतान खानच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त. फक्त आणि फक्त 6 धावा आपण पाहतोय धावपळकरती. पहिल्या षटकात 3, या षटकात 3 धावा झाले 6. लक्ष 72 धावांचं होतं. 12 चेंडूमध्ये 66 म्हणजे जसे तसं 12 चेंडूमध्ये 11 षटकार मारावे लागतील तरच मॅच जिंकू शकतो अर्नी स्पोर्ट. YSCC चे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. जशी मॅच संपेल लगेच टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच. हिमांशु पाडील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम अलीमगर भिवंडी. सातत्याने आपण पाहतोय हिमांशु पाडील यावर्षी 5 विकेट हॉल घेण्याचं कारनामा केलेलं आहे हिमांशुने. 12 चेंडू 66 ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलंय. 12 चेंडू आणि 65 धावा करायचे या मॅचमध्ये. हिमांशु पाडील तुम्ही बाद आहेत. अरबला तुम्ही पाहता मॅन फ्रॉम बदलापूर. दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ. इथे फटका चांगला आहे आणि धावाही 6 मिळतील. रवी लिंगालच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार. अजून 10 मारावे लागतील. हिमांशु व्हाइट बॉल, 1 बाउंस वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि तर सुलतान कदाचित चर्चा करते. गोलंदाजी युनिट आपण पाहिलं तर चांगली आहे. अरब सारखा गोलंदाज सुद्धा या संघामध्ये. अक्षय टेटे मॅन फ्रॉम नानकर. नानकर एक्सप्रेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं अक्षय टेटेला. अक्षरशः केंद्रीय राज्यमंत्री चषकमध्ये नानकर संघाने जबरदस्त खेळ केला होता ग्रामीणमध्ये. नो बॉल, नो बॉल, मॅच ऑन. दीपेश माई थोडेसे नाराज आहे. दीपू, दीपूला माहित आहे क्रिकेट असा खेळ आहे कधी काय होऊ शकतो. मग पहिल्याच मॅचमध्ये अर्नी स्पोर्टने 3 बॉल 19 केले. फ्रिट्सचा बॉल आपण पाहतोय आणि त्याला पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. धावसंख्या 21. 51 अजूनही करायचे आहेत. 21 झालेत. अण्णा बोराडे थोडेसे शांत दिसतायत. आज रविवार आहे, पावसाची वाट पाहतात मला वाटतं. छत्री ऑन करून ठेवली. 10 चेंडू 51 धावांची गरज. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. रवी लिंगाला त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. 45 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सलग 3 षटकार आलेत रवीच्या बॅटमधून. 27 धावा झालेत. 45 अजूनही हवेत. 9 चेंडू. नऊ चेंडू 45. दोन धावा इथे मिळालेत. 8 चेंडूमध्ये 43. मगाशी उल्लेख केला दीपू माईने कारनामा केला होता. 6 बॉल 42.
पनवेलमध्ये. ते 8 चेंडू शिल्लक आहेत. जयेश पाटील बघा ना किती वेगाने धावत आहेत. एकच रन्स मिळेल. सात चेंडूमध्ये 42 म्हणजे 7 षटकार मारावे लागतील. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हा कारनामा केलेला आहे जितू शेलार यांनी. एकच रन्स मिळेल. सहा चेंडू 41. चला वाय एस सी सी कॅप्टन इथे येऊन थांबायचे आशिष मिश्रा. सहा चेंडू मध्ये नितेन ठाकरे स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ आहे. बालाजी एकर्स विराट चोरगे यांनी पुरस्कृत केलेला संघ. अरब शेख आलेत गोलंदाजी करायची. मॅन फ्रॉम बदलापूर. पहिल्या इनिंग मध्ये करण धुळेला तुम्ही पाहिलं त्यास विभागातील. एक मिळाली. पाच चेंडू मध्ये 40 करायचे. अरबला माहिती आहे 5 लीगल डिलिव्हरी मॅच जिंकता येणार नाहीये. मग बघायचे प्रयत्न जरूर करतील रवी लिंगाला. एक चांगले फलंदाज आहेत. ओमसाई बँड्रासाठी सुद्धा कोलगेटची स्पर्धा तुम्ही पाहिली. करण धुळे कॅप्टन होते. कोलगेटची स्पर्धा जिंकली होती ओमसाई बँड्राने. चांगला चेंडू. आता फक्त औपचारिकता उरली या मॅचमध्ये. त्यामुळे क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वाय एस सी सी डोंबिवली विरुद्ध बालाजी एकर्स भिवंडी. क्वार्टर फायनलची मॅच. सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं तर 2-1 या फॉर्मॅटमधनं आपण पाहिलं तर मीरा रोड कासार वडवली अभिप शेख अँड कंपनी. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. फटका चांगला आहे. धावाई 6 येतील षटकार. आरब इथे एक सिंगल जरूर मिळेल. आता फक्त औपचारिकता उरली. जेपी जयेश पाटील तुम्ही पाहतायत विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना बालाजी एकर्स भिवंडी. डॉट बॉलची इथे समाप्ती होते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे कॅप्टन या वाय एस सी सी आणि बालाजी एकर्स. शेवट मात्र गोड होतोय का. चेंडू हवेत आहे आणि धावाही 6 मिळतील. जितू शेलारच्या बॅटमध्ये जरूर षटकार आलाय. मात्र हार्ड लक अर्नी स्पोर्ट आणि अभिनंदन विराट चोरगे यांनी पुरस्कृत केला बालाजी एकर्स भिवंडी. दीपेश माई या टॉससाठी लगेच. जेपी टॉससाठी या आणि मॅन ऑफ द मॅच विजेंद्र. 46 विजेंद्र या लवकर मॅन ऑफ द मॅच. आणि कॅप्टन या वाय एस सी सी आणि दीपू माळी. टॉससाठी यायचे. 4 ओव्हरची मॅच.